नमस्कार मंडळी, मी सचिन उंगले महाराष्ट्र दिल क्रमांक 1 यूट्यूब चैनल ऍग्री पॉवर मध्ये आपलं स्वागत करीत आहोत। चना शेंडे खुडणीचे काय फायदे आणि कशा प्रकारे त्याचे रिझल्ट येतात ते तुम्हाला मी इथे दाखवणार आहे, कारण चना शेंडे खुडल्याने बंपर उत्पादन होते। आज ते कसे होते आणि कशा प्रकारे त्याचा फायदा होतो ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे। त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून जे आपले नवीन व्हिडिओ येतील त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील। मंडळी, चना पिकाची शेंडे खुडणी करण्याची जी वेळ आहे ती वेळ आहे 35 ते 40 दिवस। 30 दिवसापासून सुद्धा तुम्ही चना शेंडे खुडणी करू शकता। पिकाच्या ड्युरेशननुसार जे काय त्याचा कालावधी असतो त्या कालावधीनुसार तुम्ही ती शेंडे खुडणी 30 दिवस ते 40 दिवसाच्या दरम्यान कधीही करू शकता। आता काय फायदा होतो, हे जे शेतकरी आहे ह्या शेतकऱ्यांनी तो प्रयोग केला ह्यांना आपण सांगितलं होतं। हे जे अंतर तुम्हाला मागे दिसत आहे 2 फुटाचं अंतर आहे 2 तासातील आणि 2 रोपांतील अंतर आहे 1.25 फुटाचं, ठीक आहे। तर असा चना आहे, जवळपास 1.5 महिन्याचा हा चना आहे, 45 दिवसाला झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मागं पूर्ण अंतर भरत आलेलं आहे। तर इथं दाखवतो तुम्हाला, पहा चना शेंडे खुडणी यांनी केली आणि त्यांना काय फायदा होणार आहे ते, ठीक आहे। इथं पहा, हे जे मेन खोड आहे पिकाचं, ह्या मेन खोडाला इथे यांनी कट केलेलं आहे, दिसते तुम्हाला कट केलेली जागा इथं दिसत आहे। कट केल्यामुळं आता जर ही कट नसती केली तर काय झालं असतं, ही जर जागा इथं कट नसतं केलं, ठीक आहे। हे इथं पहा, तुम्ही पाहू शकता इथं कट केलेली जागा दिसते माझ्या बोटापाशी, ठीक आहे। आणि जर समजा ही जागा कट नसती केली तर ही फक्त एकच फांदी सरळ वाढली असती आणि त्याला एक एक फांदी अशा लागल्या असत्या, परंतु ही कट केल्यामुळं काय झालं तुम्ही पाहू शकता, ही फांदी वाढत आहे आणि ही फांदी परत ब्रांचिंग करत आहे। इथं दिसते तुम्हाला बघा, इथं ही फांदी परत ब्रांचिंग करत आहे, परत ही फांदी इकडं वाढली आणि ही इकडं परत ब्रांचिंग करत आहे, म्हणजे आणि या प्रत्येक नोडवर एक एक फूल लागणार आहे। म्हणजे हे जे नोड आहे, म्हणजे जिथं ही फांदी सरळ वाढून एका नोडला एक एक फूल लागत होतं, तिथं ही फांदी कट केल्यामुळं याला जे नोड येतील या फांदीला प्रत्येक नोडवर काय लागतील, फुलं लागतील आणि फुलांची संख्या अशाने वाढणार आहे, ठीक आहे। तर असा फायदा यामुळं होतो आणि यामुळं त्यांना दुप्पट तर नाही पण 1.5 पट निश्चित उत्पादन होण्यास त्यांना मदत होईल जर शेंडे खुडणी केली तर। आणि बरेच शेतकरी म्हणतात मग शेंडे खुडणी न करता चमत्कार किंवा लिओसिनसारख्या याचा प्रयोग आपण करू शकतो का? करू शकता तुम्ही प्रयोग, परंतु तरीही त्याच्यामुळं फांद्यांची संख्या नाही वाढत, हे तुम्ही लक्षात घ्या। शेंडे खुडणी केल्यामुळं जी संख्या वाढते तशी फांद्यांची संख्या वाढत नाही, फक्त इंटरनोडमधलं अंतर त्याने कमी होत असतं। आपण काय म्हणतो त्याला, एक तर चमत्कार किंवा लिओसिनसारखी जी औषधं आहे या औषधांमुळं इंटरनोडमधलं म्हणजे जे 2 फुलं आहे 2 फुलातलं अंतर कमी होईल पण फांद्यांची संख्या नाही वाढणार, परंतु शेंडा खुडणी केल्यामुळं फांद्यांची संख्या वाढेल आणि मग फुलामधील अंतर कमी करण्यासाठी तुम्ही परत वरतून चमत्कार घेऊ शकता, ठीक आहे। तर मंडळी, अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं फायदा होतो आणि मग हे शेंडे खुडणी कशाने करायची। तुम्हाला जर शेंडे खुडणी करायची असेल तर चना पिकात कमीत कमी 4 ते 5 मजूर एकरी लागतात शेंडा खुडणी करण्यासाठी, आणि हेच काम जर तुम्हाला कमी खर्चात आणि कमी वेळेत करायचं असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 1 एकर 2 एकर असेल ठीक आहे, ते मजुराच्या सहाय्याने करू शकता, परंतु ज्या शेतकऱ्यांजवळ 15-15, 20-20 एकर किंवा 10 एकर चना आहे अशा शेतकऱ्यांना एक मशीन विकत घेणे आवश्यक आहे। ती मशीन कोणती घ्यायची, तर स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन ही मशीन जी बाजूला तुम्हाला दिसत आहे ही मशीन घ्यायची आहे, फक्त 1260 रुपयाला येतो घरपोच, कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे घरी आल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता 1260 रुपये, ठीक आहे मंडळी, धन्यवाद।